सगळे, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण एक नवीन प्रकारची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग ती काय आहे आणि कशी बनवायची ते बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे दही। तर मी हे घरीच तयार केलेलं दही आहे। तर एक वाटी आपल्याला लागणार आहे दही। हे मी एका मोठ्या परातीत काढून घेते। आता यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा मीठ आपल्या चवीनुसार। आता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मैदा। तर मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे। हा आपण चाळून घेऊया, म्हणजे यामध्ये काही असेल तर तेही निघून जाईल आणि पुढचा जो आपला पदार्थ आहे तोही अगदी छान आणि मस्त तयार होईल। आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे बेकिंग पावडर। तर इथे मी अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडीशी कमी बेकिंग पावडर घेतलेली आहे, ही आपण ॲड करून घेऊ। आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लागलं तर थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो। तर आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी मस्त आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी। तर आजची जी आपली रेसिपी आहे तिला तुम्ही एका प्रकारे ब्रेड सुद्धा म्हणू शकता। तुम्ही फायनल लुक जेव्हा या रेसिपीचं बघणार तेव्हा तुम्हाला कळेलच किती छान रेसिपी आहे। आता हे छान असं मोडून झालेलं आहे। तर बघा, मला इथे पाण्याचा वापर करावा लागलेला नाहीये। तुम्हाला जर का वाटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता। आता आपण थोडंसं हाताला तेल लावूया आणि हे पुन्हा एक वेळेस मळून घेऊया। तर इथे मी जवळपास एक चमचा तेल घेतलेला आहे। इथे आपण मैद्याचा वापर केलेला आहे म्हणून हे स्टिकी आहे, म्हणून मी इथे एक चमचा तेल वापरलं आणि हे छान आता आपण मळून घेऊ। आणि याआधी मी बेकरी स्टाईल ब्रेड वेगवेगळ्या प्रकारचे जसे की टूटी फुटी नॉर्मल तर हे सगळे ब्रेडच्या रेसिपीज मी याआधी अपलोड केलेल्या आहेत। तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा, तुम्हाला त्या रेसिपीजसुद्धा खूप आवडतील। तर इथे मी हे 5-1 मिनटं छान असं मळून घेतलेलं आहे। बघा हे आता हातालासुद्धा चिटकत नाही आहे। आता पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। आता हा जो आपला डो तयार झालेला आहे याला आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे। समान भागामध्ये आपल्याला हे डिवाइड करून घ्यायचे आहे। तर एक वाटी मैद्यामध्ये आपले हे 6 ब्रेड तयार होतील। आता हे आपल्याला छान असे एकत्र करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे म्हणजे मस्त असा डो आपला तयार होतो। आता थोडासा तेलाचा किंवा मैद्याचा हात आपल्याला घ्यायचा आहे आणि हा डो आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे। असंच मी तुम्हाला एक पुन्हा करून दाखवते। हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला गोल करून घ्यायचं आहे आणि जसं आपण थापतो ना अगदी तसंच आपल्याला हे असं वाढवून घ्यायचं आहे। आता मी इथे तवा हलकासा गरम करून घेतलेला आहे। यावर आपल्याला हे जे आपण नॉर्मल ब्रेड म्हटलेलं आहे आपण याला, तर हे ब्रेड आपल्याला अशा प्रकारे तव्यावर ठेवायचे आहे। तर तुम्ही अशा प्रकारे याला हातावर सुद्धा करू शकता, म्हणजे तव्यावर टाकायला अगदी सोपं जातं। तर इथे लो फ्लेमवरती 1-2 मिनिटं झालेले आहेत, आपण याला टर्न करून बघूया। हे बघा या साईडने मस्त याला कलर आलेला आहे। आता आपण याला छान असं दोघ साईडने करून घेऊ। तर अशा प्रकारे अगदी 10 मिनिटात झटपट असे आपले हे ब्रेड तयार होतात। हे बघा याला ना बेक करायची गरज, ना काहीतरी फर्मेंट करायची गरज, ना ओव्हनची गरज, अगदी तव्यावर आपण अशा प्रकारे ब्रेड हे तयार करू शकतो। अगदी नवीन रेसिपी आहे आणि खायला सुद्धा अगदी मस्त आहे। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आता आपण याला टर्न करून घेऊया। हे बघा या साईडने पण छान असे हे झालेले आहेत आणि हलके हलकेसे हे फुगलेले सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता। तर असेच मी सर्व ब्रेड हे तयार करून घेते। तर इथे आपले सर्व ब्रेड्स हे छान असे तयार झालेले आहेत। आता मी बघा साईडला एक मिश्रण तयार केलेलं आहे, ते बटर
आणि कोथमीर। तुम्हाला जर का यामध्ये लसूण आवडत असेल म्हणजे गार्लिक ब्रेड तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये छोटे छोटे बारीक लसूण कापून टाकू शकता। आता हे मिश्रण आपल्याला ब्रेडवरती लावायचे आहेत। तर बघा अगदी 10 मिनिटात तयार होणारे आपले मस्त असे ब्रेड हे अगदी खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे ब्रेड हे घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर इथे मी एक ब्रेड तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त आणि छान झालेला आहे ते। हे बघा अगदी आतपर्यंत शिजलेला आहे। चला तर मग आपण भेटूया असंच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पायल रेसिपीजला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।